पारनेर तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी व मनसेमधील वाद वाढतच चाललाय. आपली बनावट क्लिप तयार करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी आमदार निलेश लंके यांनी मनसे उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटीची अब्रू नुकसानीची नोटीस दिली आहे. वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसमध्ये पवार यांच्याकडे बदनामीपोटी 1 कोटी रुपये, नोटीस खर्च 5,000 रुपये तसेच माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र या नोटीसनंतर मनसेने पारनेरला पत्रकार परिषद घेत तितकेच आक्रमक होऊन उत्तर दिले. यावेळी बोलताना मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी म्हणाले, अविनाश पवार यांनी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स मागितल्या, वर जर 1 कोटी मागितले जातात तर हे कसले देवदूत, अरे हे तर यमदूत असे म्हटलंय. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सुपर शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजून काय म्हणालेत बाळासाहेब माळी पाहूयात. मागच्या 11 तारखेला आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेरचे उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी त्यांच्या सासू आजारी असल्यामुळे ते दैठणे गुंजाळ या गावी गेले होते व सासूंला चेकिंगसाठी ते तेथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले होते. ते सरकारी हॉस्पिटल त्यावेळेला दुपारची वेळ असतानासुद्धा बंद होते, त्यामुळे त्यांनी आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना मान्य मानसी मॅडम, मानसी मानोरकर मॅडम यांचा फोन नंबर दिला होता व त्यांच्याशी बोलण्यास सांगितलं होतं. त्या पद्धतीने त्यांनी त्यांना त्यांची चर्चा करून त्यांना विनंती केली की मॅडम इथं कोणीतरी पाठवा, आमच्या सासूबाईंना चेकिंग करायचं आहे, त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यासारखे सिम्पटम्स दिसतात. परंतु त्या मानसी मानोरकर मॅडमने त्याच्यानंतर त्यांना काही सहकार्य केलं नाही. मग त्यांनी त्यांना ॲम्ब्युलन्सची मागणी केली, परंतु त्यांनी सांगितलं सदरचा काळ कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही. तरी अविनाश पवार यांनी काही न विचार करता प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून सदरचा पेशंट हा ते पारनेर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु सदर काळामध्ये त्या मानसी मानोरकर मॅडम या माननीय आमदार निलेश लंकेंच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत होत्या आणि कार्यरत असल्यामुळे त्यांनी निलेश लंके यांना अविनाश पवारबद्दल 1-2 भडकवून त्यांना खोटी माहिती दिलेली होती. सदरच्या काळामध्ये तेथे काम करत असणारे डॉक्टर गंदे यांनी अविनाश पवार यांना फोन केला होता आणि अविनाश पवारला त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांशी बोलता का, म्हणून त्यांनी आमदार साहेब द्या म्हटले, आम्ही आमदार साहेबांशी बोलतो. परंतु आमदार साहेबांनी अविनाश पवार हे नाव ऐकलं आणि त्यांनी लगेच आईवरून शिवीगाळ द्यायला चालू केले. तर मला सांगायचं एक की आमदार साहेबांनी आईवरून त्यांना शिवी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं प्रसारमाध्यमांवरती सदरच्या पोस्ट टाकल्या किंवा सदरच्या लिंक व्हायरल केल्या, त्यामुळे त्यांनी आज अब्रू नुकसानीचा 1 कोटीचा दावा दाखल करतो आणि आम्हाला 1 कोटीची नुकसान भरपाई द्या असं नोटीस त्यांना पाठवलेलं आहे. म्हणजे मला एक सांगायचं आहे पारनेरच्या जनतेला की हा कुठला न्याय, तुम्हीच आईवरती शिवीगाळ करायची आणि तुम्हीच अब्रू नुकसानीचा दावा टाकायचा आणि सांगायचं आम्हाला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या. मला पारनेरच्या जनतेला एक सांगावंसं वाटते की ही आता सुरुवात आहे, कोणीतरी ह्या अशा घटना सांगायला तयार झालेलं आहे. याच्या आधीसुद्धा कितीतरी पारनेरच्या लोकांना नोटीस गेलेल्या असतील, परंतु कोणीही पुढाकार घ्यायला पुढे येत नाही. परंतु माझं जनतेला आव्हान आहे, घाबरू नका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 100% तुमच्या पाठीचे आणि आम्ही अविनाश पवारच्या सुद्धा पाठीशी आहोत आणि त्यांना 1 कोटी रुपये तर नाही, परंतु त्यांना 1 छदमही आम्ही देऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की आमदार साहेब म्हणतात की आम्ही फकीर आहे. अहो तुम्ही फकीर आहे तर मग तुम्हाला 1-1 कोटी रुपये पाहिजे कशाला? फकीराला तुम्ही तर म्हणता माझी झोळी कायम भरलेली असती, अहो मग तुम्ही झोळी घेऊनच फिरा ना. तुम्हाला 1 कोटी रुपये मागायचा अधिकार काही? आणि तो बी ज्या व्यक्तीने तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही 1 कोटी रुपये मागता, त्याच्यात त्यालाच आईवरून शिवी देता आणि 1 कोटी रुपये मागता, त्याने कुठून द्यायचे तुम्हाला 1 कोटी रुपये? आणि जरी तो सुप्याचा असला तरी तो पवार खानदानापैकी, त्याच्याकडे पण प्रॉपर्टी आहे, परंतु तू तुम्हाला 1 कोटी ना 1 रुपया सुद्धा देऊ शकत नाही. साहेब मला दुसरं एक सांगायचं आहे, तुम्ही नोटीस राहुल झावरे ॲडव्होकेट राहुल झावरेंच्या नावाने इकडे पाठवलेली, राहुल झावरे पारनेर तालुक्यामध्ये दाखवतोय की मी निलेश लंकेंचा राईट हँड आहे.
साहेब मला तुम्हाला एक सांगायचंय, हा राहुल झावरे जर तुमचा राईट हँड आहे हा असं जनतेला भासवतो, याच्यावरती किती गुन्हे दाखल केले त्याची माहिती अगोदर घ्या। हा राहुल झावरे म्हणजे क्रिमिनल आहे, याच्यावरती कमीत कमी 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। तसेच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दुसरे डॉक्टर गंदे, ज्या गंदेंच्या फोनवरून तुम्ही अविनाश पवारला शिवीगाळ केलेली, ते डॉक्टर गंदे त्यांच्यावरती बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आणि ते म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे ते याच्यातून त्यांना कोर्टाने तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे। म्हणजे मला एक सांगायचं आहे, तुम्ही 1 कोटीचा दावा करता, दावा मागे लावता ते गुन्हेगार, तुम्ही डॉक्टर गंदेंच्या फोनवरून बोलता ते पण गुन्हेगार, मग तुम्ही असे गुंड प्रवृत्तीच्या लोक जवळ घेऊन जर तुम्ही असे पैसे मागत असाल तर ही खऱ्या अर्थाने ही तुमची खऱ्या अर्थाने म्हणजे ही तुम्ही खंडणीच, एक प्रकारची खंडणीच मागत आहात। परंतु माझे पार्नेरकर जनतेला एक विनंती की लंकेसाहेबांनी आत्तापर्यंत सगळ्यांची फसवणूक केलेली, ते म्हणतात की मी देवदूत आहे देवदूत आहे, ठीक आहे आम्ही पण मानतो ना तुम्ही देवदूत आहेत, परंतु तुम्ही ज्या वेळेला अविनाश पवार यांची सासू आजारी होती त्यावेळेला डॉक्टर गंधींनी तुम्हाला फोन लावून दिला, त्यावेळेला गंधींनी ज्या वेळेला फोन लावून दिला त्यावेळेला तुमचं कमीत कमी त्या पेशंटला विचारायचं काम होतं की माता भगिनीला विचारायचं काम होतं आमच्या, की तुम्ही सांगायला पाहिजे ताई तुमची तब्येत कशी काय आहे, तुम्हाला जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे का, किंवा तुम्हाला अडचण असेल तर माझ्या कोविड सेंटरमध्ये या, मी गाडी पाठवू का, असं काही न करता त्यांनी डायरेक्ट त्यांच्या जावयाला शिवीगाळ केलेली। म्हणजे याचा अर्थ तुम्ही कसले काय देवदूत आहात, तुम्हाला मी देवदूत तर नाही परंतु तुम्ही यमदूत आहात, कारण की तुम्ही ह्या अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करता। आणि त्या क्लिपमध्ये क्लिअर दिसतंय की तुम्ही त्या मॅडमला सांगताय गुन्हा दाखल करा, अर्ज द्या। अरे असे अर्ज किती दिले तरी काय होणार आहे, हां तो माणूस स्वच्छ आहे दुधल्या तांदळासारखा आहे, त्यांनी सुपा गटामध्ये जेथे तुमची पत्नी जिल्हा परिषदची सदस्य आहे त्या गटामध्ये सर्वात जास्त काम त्याचं आहे आणि ते तुम्हाला पावत नाही, म्हणून तुम्ही त्याचं नाव घेतलं त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केलेली। माझे पारनेर तालुक्यातील तमाम पारनेरकरांना माझी एक विनंती आहे, तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, तुमच्यावर काही काही अन्याय झाला असेल तुम्ही जागे व्हा आणि तो अन्याय जनतेला बोलून दाखवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहील, एवढं बोलतो, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।